नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजची सुंदर अशी माझी देवपूजा. तर आजची देवपूजा सुंदर का दिसत आहे तर पाहू शकता तुम्ही, खूप सारी फुलं आहेत. तर त्या ती फुलं आणलेली आहेत कुठून, तर परवाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. मी माझ्या माहेरी गेली होती, एवढी झाडांना फुलं आहेत तिथं, एवढी झाडांना फुलं आहेत दारामध्ये. वहिनीने आमच्या खूप अशी झाडं लावलेली आहेत. एका त्या गुलाबाच्या झाडाला तर दररोजची 80-100 फुलं येतात आणि जास्वंदीची तर वेगळीच. तर अशी सुंदर अशी फुलं, तर बघा मी सर्व फुलं तोडून आणली आणि जास्वंदीच्या कळ्यासुद्धा तोडून आणल्या आणि त्या कळ्या मी पाण्यामध्ये टाकल्या होत्या, रात्रभर उमलून गेल्या आणि सुंदर अशा सर्व देवांना फुलंच फुलं वाहिली. तर खूप छान अशी देवपूजा आजची लाल फुलांची देवपूजा बघू शकता तुम्ही. एक एक दिवशी अक्षरशः मला देवांना फुलं व्हायला नसतात. काय होतं, हे जर बाहेर गेलेले असतील तर येताना घेऊन येतात विकत, आणि नाहीच ते जर गेले नाहीत तर गावातसुद्धा कधी कधी मिळतात, नाही मिळतात. पण माझ्या माहेरी खूप सारी गुलाबाची फुलं आहेत, तर पाहिलीच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये गुलाबाची फुलं किती आहेत ती. तर मस्त अशी आजची सुंदर देवपूजा आणि गुलाबाच्या फुलांनी गजबजून गेले देवघर आणि स्वामींच्या पादुकांनासुद्धा खूप सारे जास्वंदीचे आणि गुलाबाची फुलं वाहिलेली आहेत. तर बघा, झालेली आहे माझी सुंदर अशी देवपूजा. आणि आजपासून काय झालेलं आहे, मागच्या 2-3 दिवसाखाली म्हणजेच 8 दिवसाखाली आपला व्हिडिओचा टायमिंगच राहिलेला नाही. दररोजचा व्हिडिओ लेट यायला लागला, लेट म्हणजे खूपच लेट, कधी सकाळी कधी दुपारी, तर असं टायमिंगच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आजपासून मी ठरवलेलं आहे दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ येईन. तर काय झालेलं आहे, व्हिडिओचं टायमिंग नसल्यामुळे व्हिडिओला व्यवस्थित पडत नाहीत. आणि जे आपले दररोजचे जे नेहमी पाहणारे आहेत माझ्या सर्व ताई, त्या वाट पाहत बसतात व्हिडिओची, कधी ताईचा व्हिडिओ येतो आहे, कधी ताईचा व्हिडिओ येतो आहे. आणि मी काय वेळेवर व्हिडिओ टाकत नाही, तर त्याच्यासाठी खरंच मनापासून माफी मागते. आणि आजपासून रोज रात्री तुम्हाला 9 वाजता व्हिडिओ पाहायला मिळेल आपला. आणि हे बघा, दारामध्ये टाकलेलं आहे मुरूम आणि खूप सुंदर असं अंगण केलेलं आहे. गाड्या लावायला इथं खूप खड्डा होता, गाड्यासुद्धा लावता येत नव्हत्या. आणि आता रोडच्या लेवलनी छान असं मुरूम टाकलेलं आहे आणि त्याचं काम चालू आहे रोड. आणि आपली फोर व्हीलर आणि आपली बुलेट लावायला जागा केलेली आहे. तर बघा, गाड्यांची खूप पंचायत व्हायची, कुठं लावावं कुठं प्रश्न पडायचा. तर बघा, सुंदर असं दार झालेलं आहे माझं. आणि खूप म्हणजे खूप रोडपासून खूप खाली खड्डा होता, उतरावं लागत होतं, फोर व्हीलर लावतासुद्धा येत नव्हती. पण आता दार असं रोड टच केलेलं आहे. बघा, खूप सारं मोठं अंगण आहे, पण ते अंगणाचा उपयोग नव्हता कारण खड्डा होता तिथं. तर आता छान झालेलं आहे, लेवल करून घेतलेली आहे. आणि आता आपली फोर व्हीलर आणि बुलेट दोन्ही इथं लागल्या जातील व्यवस्थित. आणि आपण सणासुदीला सारवूनसुद्धा घेऊ शकतो, इतकं छान झालेलं आहे दार. पाहू शकता तुम्ही, सर्व असं मुरूम टाकून लेवल केलं, 2-3 दिवस पाणी मारलं त्याच्यावर आणि आता मशीन फिरवली. आणि हे बघा, आपली गाडीसुद्धा लावून झालेली आहे. ह्यांनी लगेच गाडी लावून घेतली, ते झाल्यानंतर ते चोपून वगैरे झाल्यानंतर फायनली एकदाचं दाराचं काम झालेलं आहे आपल्या अंगणाचं. आणि आता मला साईडनं अशी छान अशी झाडं लावून घेणार आहे मी इकडच्या, आणि म्हणजे गेटच्या इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला अशी फुलांची झाडं लावून देणार आहे. म्हणजे आणखीन दाराला, आपल्या घराला शोभा येईल. दार चांगला असेल तर घराला शोभा आपोआपच येते. तर बघा, आणि इकडं चालू आहे माझं वेपर्स करायचं काम. तर मी बटाट्याच्या साली वगैरे रात्रीच काढून ठेवले आणि बटाटे खिसून घेतले रात्रीच, साल काढून खिसून ठेवले होते बटाटे आणि सकाळी करायला घेतले. तर इकडं खूप ऊन असतं, थोडीशी तुरटी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. तर ऊन खूप आहे त्याच्यामुळे सकाळी जरा लवकरच घेतलं करायला, तरी पण 9 वाजले आणि बरंच ऊन पडलेलं आहे. कारण देवपूजा वगैरे, आंघोळ आणि चहापाणी आणि देवपूजा करोस्तोरच मला 9 वाजतात सगळ्या गोष्टी व्हायला. तर बघा, हे वेपर्स तरी रात्री करून घेतले होते आणि छान असे मोठे मोठे छान वेपर्स पडलेले आहेत. तर बघा, आता ते उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून घेते मी आणि लगेच पटापटा गरमागरम वेपर्स घालून घेते. लगेच वाळून जातात कारण इकडं ऊन इतकं आहे की अक्षरशः 12-1 वाजेपर्यंत कुठलं जरी काही टाकलं ना तर वाळून खडखडीत होतं.
तर एवढं, कारण आमच्या इकडे जरा जास्तच उन्हाळा आहे आणि दरवर्षीच ऊन इकडे जास्तच असतं नेहमीप्रमाणेच. सोलापूर जिल्हा उन्हाळ्याला फेमस आहे. तर बघा, वेपर्स छान मस्त पडलेले आहेत आणि खाली 5-6 वेपर्स राहिले होते. रात्री 12 वाजता हे काम करून घेतलं मी. म्हटलं रात्रीचं करून घेतलं म्हणजे सकाळी आपल्याला उठलं की हे आपलं आंघोळे मिंघोळे झाले, चुलीवर जर पाणी ठेवलेलं असेल तर ते लगेच पातेल्यामध्ये आपल्याला पाणी ठेवून वेपर्स उकळून घ्यायला येतील. अशा हिशोबाने मी रात्रीच करून ठेवले वेपर्स. तर छान असे वेपर्स झालेले आहे आणि बरंच सगळंच उन्हाळकाम झालेलं आहे माझं बऱ्यापैकी. राहिले होते थोडेसे वेपर्स, ते पण त्याच्या अगोदर पण वेपर्स केले, पण हे थोडेसे राहिले होते तर ते करून घेतले. आणि काय झालं होतं, माग स्वामींचा प्रकट दिन आणि पाडवा झाल्यापासून माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती. काहीच काम करू वाटत नव्हतं, सारखं असं म्हणजे कंटाळवाने आणि सारखं असं म्हणजे त्रासच होत होता. त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा आपले वेळेवर आले नाहीत, त्याच्यासाठीसुद्धा माफी मागते सर्वांची. कारण काय झाले, व्हिडिओ हे ह्या कारणामुळे तब्येत नीट व्यवस्थित नसल्यामुळे व्हिडिओ काय टायमिंगला पडले नाहीत आपले, कधी सकाळी कधी दुपारी असे व्हिडिओ गेले. आणि आजपासून ठरवलेलं आहे रोज रात्री 9 वाजता व्हिडिओ येतील आपले. तर हे बघा, इकडे वेपर्स बटाटे राहिले होते 4-5 त्याच्यामध्ये पाण्यामध्ये खाली, तर ते सुद्धा खिसून घेतले आणि छान असे त्याचेसुद्धा वेपर्स पडलेत. तर ते पण लगेच दुसऱ्या पाण्याने धुवून त्या पाण्यामध्ये टाकून घेते. अशा प्रकारे सुंदर मी वेपर्स केलेले आहेत आणि म्हणजे शक्यतो माझं उन्हाळकाम बऱ्यापैकी झालेलं आहे. सालपापड्या केक करून घेतल्या, शाबुदाण्याच्या पापड्यासुद्धा करून घेतल्या आणि कुरडयासुद्धा झाल्या. हे सर्व मला रेसिपी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, पण त्यावेळेस माझ्याकडे नव्हतं आपलं ट्रायपॉड स्टँड, त्याच्यामुळं मोबाईल धरायला आणि करायचं हे काय जमत नव्हतं. आणि पाडव्याला मला त्यांनी ते ट्रायपॉड दिलं, त्याच्यामुळं मला आता ही रेसिपी वगैरे करता तरी म्हणजे तर सगळं माझं उन्हाळकाम झालेलंच आहे. आता बऱ्यापैकी फक्त राहिलेले आहेत आता सांडगे करायचे आणि उडदाचे पापड, ह्या दोन फक्त राहिलेले आहेत वस्तू. बाकी सर्व करून झालेले आहे, कुरडया पापड्या सालपापड्या बटाट्याचे वेपर्स झाले आणि आपल्या साबुदाण्याच्या पापड्यासुद्धा झाल्या, वरईच्या पापड्या झाल्या, सर्व प्रकारच्या पापड्या वगैरे झालेले आहेत करून. आता फक्त राहिलेले आहेत उडदाचे पापड आणि सांडगे, ते सुद्धा एक दिवस होऊन जातील. कारण आता आलेलं आहे भाच्याचं लग्न, त्याच्यामुळे हे सर्व अगोदर उरकून घ्यावं लागेल म्हणजे लग्नाच्या नंतर घाई गडबडीत. आणि हे कामं करत करत मला ब्लाऊज पण असतात, दुपारी ब्लाऊज वगैरे शिवते, त्याच्यामुळं वेळ कसा दिवस अख्खा जातो ते ही कळत नाही. वेपर सुकळायला टाकले आणि लगेच घरातलं काम करत बसले आणि स्वयंपाक करून घेतला. तोपर्यंत वेपर्स आपले छान असे वाफून झाले आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर सर्व वेपर्स आपले उन्हात वाळत घातले. तर बघा, ऊन खूप पडलेलं आहे आता, जवळपास 10:30 टायमिंग झालं आहे आणि ऊन बघा तुम्ही किती आहे. तर मस्त असं कागद हांतरून वेपर्स घालायला घेतलेले आहेत. तर बघा, 10:30 झालेले आहेत पण किती ऊन पडलेलं आहे बघा, पाहू शकता तुम्ही किती ऊन कडक आहे. खूप म्हणजे उन्हाळा तर इतका जाणवतो ना, खूप सारा उन्हाळा आहे आमच्या इकडं. आणि आता एवढं सर्व वेपर्स तसं जास्त नाहीत, हे 5 किलोचेच वेपर्स केलेले आहेत, पण त्याला घालायला एक एक असं घालण्यासाठी खूप उशीर लागतो आणि गरम असतं त्याच्यामुळं हातालाही भासतं आणि वरून उन्हाचे चटके. तर उन्हाळकाम करायचं काही सोपं नाही. तर स्वयंपाक वगैरे सर्व करून घेतला सकाळ सकाळ, कपडे वगैरे धुवून घेतले. कारण काय होतं आहे, उन्हाळकाम करायचं म्हणलं की अगोदर बाकीची सर्व कामं करून घ्यावं लागतात. कारण उन्हातनं घरात गेलं की काहीच काम करू वाटत नाही, फक्त फॅनखाली बसावंच वाटतं. तर उन्हाळा आणि गरमी खूप आहे. तसंही मी दरवर्षीच पुण्यामध्ये समर्थाच्या परीक्षा चालू झाली की माझं उन्हाळकाम चालू झाले असायचं. कारण काय होतं, परत मध्ये आधी इकडे तिकडे सुट्ट्यांना वगैरे जाण्यात तसं वेळ जायचा. तर आता इकडं कुठं आम्ही आहोतच आता गावी, त्याच्यामुळे सुट्टीला जायचा काही प्रश्नच येत नाही. आता आईकडं पण, आई बारक्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी गेलेली आहे, त्याच्यामुळं आईकडं पण जाता येत नाही. एक दिवस गेले जाऊन आले आपलं. पुण्याला होतो तेव्हा कसं होतं की उन्हाळ्याच्या चालू झाली, परीक्षा मुलांच्या चालू झाल्या की गावाला सुट्टीला यायची ओढ लागलेली असायची. त्याच्यामुळे मी समर्थाच्या परीक्षा चालू असतानाच सर्व उन्हाळकाम करून घेत होते. कारण सुट्ट्यांना यायची खूप घाई असायची, कधी 100 मुलांच्या परीक्षा होत्यात आणि कधी आपण सुट्टीला गावी येतो आहे, असं व्हायचं दरवेळेसच. मी सुट्टीला जास्त करून आले की आईकडेच जायचे, इकडं काही जास्त राहत नव्हते.
पण आता आई पण आता तिकडे गेलेली आहे, त्याच्यामुळं आता तिकडं पण जाता येत नाही. आणि सुट्टी अशीच आमची इथंच जाणार आहे उन्हाळ्याची. आणि पण आता समर ते येणार आहे सुट्टीला, त्याच्यामुळं काय कुठं जायचं आहे काय प्रश्नच येत नाही, कारण त्याची तर जास्त ओढ आहे. तर बघा झालेले आहेत छान असे वेपर्स करून, पांढरे शुभ्र असे वेपर्स झालेले आहेत. आणि वाळवूनसुद्धा घेतले, तर वाळवून खडखडीत झालेलं असे खुळखुळ असा आवाज यायला लागलेला. बघा छान असे वेपर्स वाळलेत, मस्त असे वेपर्स वाळलेत. बघा दिवसभर इतकं ऊन आहे की दुपारीच पाटीत भरून ठेवले. आणि बघा इकडं आपल्या गाड्या, दोन्ही गाड्या इकडं लावलेल्या आहेत दारामध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण एका पुढच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हो बरं का, 9 वाजता आपला स्वामी भक्त परिवार या चॅनलवरचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.